do you think this system, this Thakur College administration is political, democratic enough to confiscate student IDs and make them visit here compulsorily? पीयूष गोयल यांचे चिरंजीव ठाकूर कॉलेजमध्ये प्रशासनाला हाताशी धरून तिथे भाषण द्यायला गेले होते, विद्यार्थ्यांना संबोधित करायला गेले होते, विद्यार्थ्यांनी त्याला विरोध केला आणि विद्यार्थ्यांनी प्रशासनाला प्रश्न विचारला की तुम्ही आमच्यावर जबरदस्ती करू शकता का, त्याचे व्हिडिओही व्हायरल झालेत. मला आठवतं की 1973-74 मध्ये गुजरात आणि बिहारमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं, त्यांनी नवनिर्माण आंदोलन नावाने आंदोलन सुरू केलं आणि बिहार आणि गुजरातमधले सर्व विद्यार्थी रस्त्यावर आले होते आणि त्यांनी नंतर सांगितलं जयप्रकाश नारायणना की तुम्ही आमचं नेतृत्व करा आणि त्याच्यातनं लोकप्रिय इंदिरा गांधींना उतरती कळा लागली. जगाच्या इतिहासामध्ये जेव्हा जेव्हा विद्यार्थी रंग पकडतो, विद्यार्थी एक भूमिका घेतो, तेव्हा तेव्हा विद्यार्थी यशस्वी होतात. तुम्ही इमर्जन्सीच्या काळामध्ये चे नेते तुम्ही निवडून निवडून बघा. लालू प्रसाद यादव हे विद्यार्थी नेते होते, नितीश कुमार हे विद्यार्थी नेते होते, उत्तरेतले असो नाही तर दक्षिणेतले असो, तमाम नेते जे ग्रासरूटवरनं आलेत, म्हणजे वारसा घेऊन नाही, जे ग्रासरूटवरनं आलेत, ते सगळे विद्यार्थी नेते होते, ज्यांच्यात बंड करण्याची तयारी होती, विरोध करण्याची तयारी होती आणि कुठल्याही येणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्याचे होते. मी हे का बोलतोय तर मी पण कधीतरी एकदा विद्यार्थी होतो, मैं भी कभी 16 साल का था. त्या विद्यार्थी जीवनामध्ये केलेली आंदोलनं, फी वाढीविरुद्ध काढलेले मोर्चे, लाखालाखाचे विद्यार्थी मोर्चे मुंबई युनिव्हर्सिटीवर यायचे, हा दोष मला हरवल्यासारखा दिसत होता. पण आज जेव्हा मी ठाकूर कॉलेजमधला विद्यार्थी बोलत असताना त्याच्या मागे उभा राहिलेला ठाकूर कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांचा जनसमुदाय बघितल्यानंतर माझ्या आशा पल्लवित झाल्या की विद्यार्थ्यांना कळतंय की ह्या देशात जोर जबरदस्ती कशी चालू आहे आणि त्यामुळेच विद्यार्थ्यांनी भूमिका घेतली. ठाकूर कॉलेजचा हा जो विरोध आहे, ठाकूर कॉलेजने ही घेतलेली भूमिका आहे, ही मुंबईत आलेली, मुंबईत त्यांनी घेतलेली भूमिका आहे आणि ही देशाला मार्गदर्शक ठरेल. देशाला मार्गदर्शक ठरणारी भूमिका आज ठाकूर कॉलेजमध्ये घेतलेली आहे आणि त्या विद्यार्थ्यांना मी आश्वासित करू इच्छितो की मी पण एकेकाळी विद्यार्थी चळवळीतनं तिथपर्यंत आलेलो आहे. तुम्हाला जेव्हा केव्हा गरज लागेल तेव्हा विद्यार्थ्यांचा एक प्रतिनिधी म्हणून तुम्ही मला कधीही बोलवा, मी तुमच्यामध्ये यायला तयार आहे. म्हणजे ह्याच्यापुढे आता त्यांच्यावरती पोलीस केसेस करतील, त्यांना पोलीस स्टेशनला बोलवतील, त्यांना मॅनेजमेंट सतवायला लागेल, असं कुठलंही जर केलं तर आम्ही सगळे विद्यार्थी चळवळीतनं आलेले कार्यकर्ते तिथे त्यांच्यासाठी जाऊन उभे राहू.